खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रकरणी निर्णयासाठी आता राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. राऊतांनी हक्कभंग समितीवर आक्षेप घेणं चुकीचं असून राऊतांनी केलेला खुलासा योग्य वाटला नसल्याचंही दोघांनी स्पष्ट केलं. तसंच राऊत यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.